विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो मित्र हो आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांसाठी विविध स्पर्धा परीक्षांची माहिती विविध अशा ला ला त्या ठिकाणी पदांबाबतची माहिती त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि जीवनामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारे प्रेरणा निर्माण व्हावी सकारात्मक दिशा त्यांच्या अभ्यासाला जीवनाला मिळावी यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील तरुणांनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी सगळ्यांना विनंती करेल विद्यार्थी मित्रांनो आता गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण सर्व तलाठी भरतीची वाट बघत आहोत बरेचसे विद्यार्थी मित्र फक्त मला सर तलाठी भरतीच त्या ठिकाणी करायची आहे तलाठीच मला व्हायचं आहे असा एक ध्यास घेऊन त्या ठिकाणी अभ्यास करणं त्यांचं सुरू आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आजचा जो विषय आहे तर त्या विषयाबाबत मी तुम्हाला अतिशय प्रेरणादायी अशी एक गोष्ट देखील सांगणार आहे आणि आपलं जे ध्येय आहे तर ते कशा पद्धतीने मोठं असावं आपलं ध्येय कशा पद्धतीने त्या ठिकाणी ब्रॉड uh, व्ह्यू त्या ठिकाणी ध्येयाबाबत असावा आपलं स्वप्न जर मोठं बघितलं तर निश्चितपणे ते स्वप्न आपल्याला uh, त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतं त्याचबरोबर जर मोठं ध्येय ठरवलं तर निदान त्याच्या आसपास जाऊन काहीतरी आपल्याला चांगलं मिळू शकतं याबाबत आज तुम्हाला सांगणार आहे आजच्या टॉपिकचं नाव आहे वरम पयोशो नतू लघुध्येय म्हणजे नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम मित्रांनो आता बऱ्याच वेळेला आपण बघत असतो की आपण जेव्हा ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पूर्ण करत असतो तर बरेचसे लोक ठरवतात की मला एम पी एस सीमधून निदान क्लास टू मिळाली तरी हरकत नाही किंवा एम पी एस सीमधून ग्रुप बीमधून मला पी एस आय एस टी आय जरी पद मिळून गेलं तरी हरकत नाही तेही मला खूप मोठं होईल परंतु मित्रांनो बरेचसे लोक असंही म्हणतात की मला तलाठी जरी झालो तरी भरपूर होईल ग्रामसेवक जरी मी झालो तरी भरपूर होईल परंतु मित्रांनो आजच्या टॉपिकचा जो काही इम्पॉर्टन्स आहे किंवा आजचा जो टॉपिक आहे की अपयश आलं तरी चालेल परंतु तुमचं ध्येय मोठं ठेवा कारण मित्रांनो जर आपण त्या ठिकाणी अशी एक म्हण आहे किंवा असं एक म्हटलं जातं की जर तुम्ही चंद्रावर लक्ष ठेवलं किंवा चंद्राचा ध्यास घेतला एखाद्या वेळेस चंद्र जरी मिस झाला तरी त्या तारकावर किंवा चांदणीवर तरी तुम्ही पोचू शकतात असं त्या ठिकाणी म्हटलं जातं त्यामुळे जर तुम्ही आय एस होण्याचं लक्ष ठेवलं किंवा डेप्युटी कलेक्टर होण्याचं लक्ष ठेवलं तर निदान मित्रांनो त्या ठिकाणी क्लास वन अधिकारीमधलं पद किंवा क्लास टू अधिकारीमधलं पद तरी तुम्हाला मिळू शकेल जर तुमचं ध्येयच त्या ठिकाणी गट बचं असेल किंवा ध्येयच जर तुम्हाला असं एम पी एस सीमधून काही ना काही गट का त्या ठिकाणी पोस्ट ना मला हरकत नाही मी ती घेऊन घेईल आणि त्याच्यातच समाधानी राहील तर मित्रांनो असं कृपया आपण कुणीही करू नका जर तुम्ही म्हणत असाल की मला फक्त तलाठी भरतीच करायची आहे जर तुम्ही म्हणत असाल मला फक्त ग्रामसेवक भरतीच करायची आहे आणि फक्त त्याचीच वाट बघत असाल आणि समोरची जी संधी आहे तुमच्या ज समोरची तर निश्चितपणे ती संधी तुम्ही गमावून देणार मित्रांनो त्यामुळे आपलं ध्येय ठरवत असताना नेहमी मोठं ध्येय ठरवा हरकत नाही तलाठी जरी तुम्हाला व्हायचं असेल परंतु मी ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करेल आणि या ग्रुप बी ग्रुप सीचा फायदा मला तलाठी भरतीमध्ये होईल आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर ग्रुप बीमधूनसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एम पी एस सीमधूनसुद्धा पद मिळू शकतं मित्रांनो मित्रांनो आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र जे असतात तर ते स्वप्न बघण्यासाठी थोडेसे मागे पुढे करतात किंवा थोडे घाबरत असतात त्यांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच नकारात्मकता असते आजूबाजूचं जे वातावरण असतं की ग्रामीण भागातील तरुण हा आय ए एस होऊच शकत नाही एम पी एस सी करूच शकत नाही किंवा जे लोक यू पी एस सी एम पी एस सीच्या गोष्टी करतात तर त्यांना त्या ठिकाणी हसलं जातं त्यांच्यावर हसी मजाक केला जातो त्यामुळे मित्रांनो निश्चितच ग्रामीण भागामध्ये जे काही सिलेक्शनची जी टक्केवारी आहे आजकाल जरी वाढलेली असली तरी ज्या पर्सेंटेजने म्हणजे यू पी आणि बिहारमध्ये जेवढा ग्रामीण तरुण यू पी एस सी किंवा त्यांच्या राज्य परीक्षांमधून सिलेक्ट होतात तर तो टक्का जो आहे तो खूप कमी क प्रमाणात ग्रामीण भागातील तरुणांमध्ये आहे आज जरी तो वाढत असला तरी अजून अधिक अधिक तरुणांनी एम पी एस सी यू पी एस सी केली पाहिजे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी मेहनत करून आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं त्यामुळे मित्रांनो ध्येय ठरवत असताना त्या ठिकाणी तुम्ही मोठं ध्येय ठरवा जेणेकरून जर तुम्ही क डेप्युटी कलेक्टर ठरवलं त्यांनी तर नायब तहसीलदार तरी होणार आणि जर डी वाय एस पी ठरवलं तर किमान पी एस आय तरी होणार असं एक जनरल गणित असतं त्यामुळे मोठं ध्येय ठेवा चंद्राकडे लक्ष ठेवा चंद्राकडे जर आपण त्या ठिकाणी ध्येय ठरवलं चंद्राकडे पोचण्याचं तर किमान आपण एखाद्या चांदणीपर्यंत तरी पोचतो अशा पद्धतीने या टॉपिकचा उद्देश आहे आपलं ध्येय मोठं ठेवा ब्रॉड व्ह्यू ठेवा जेणेकरून आपली प्रगती आणि आपला विकास चांगल्या प्रकारे होईल सगळ्यांना शुभेच्छा देतो